नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये, ब्लॉगमध्ये. तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलम आर्ट अँड ब्लॉग. आज अशा पद्धतीने ब्लॉग स्टार्ट केला आहे तो म्हणजे डायरेक्ट माझ्या किचनमधून. ॲक्च्युली दुपारची वेळ आहे आणि ह्यावेळेला मी नाश्त्याचा पदार्थ बनवते. ॲक्च्युली दोन वेगवेगळ्या रेसिपीज बनवते ज्यांचं एकमेकांशी काहीही कॉम्बिनेशन होऊ शकत नाही अशा. म्हणजे एक बनवते ती शेवईची खीर आणि दुसरं बनवते ती म्हणजे नूडल्स. कारण जरी रेसिपी वेगळ्या वेगळ्या असल्या किंवा त्यांचं कॉम्बिनेशन होत शकत नसेल, तरी एक आहे ती आम्ही रात्री जेवताना खाणार आहे आणि एक जी आहे ती आम्ही आत्ता खाणार आहे. म्हणजे माझी निधी हाफडेनी येईल ना स्कूलमधून, तर तिला आल्यानंतर काहीतरी खायला द्यावं म्हणून मी आत्ता नूडल्स बनवणार आहे. आणि ही जी शेवईची खीर आहे ती मी संध्याकाळीसाठी बनवते. आणि वेळ आहे म्हटलं एकाच वेळेला दोन्ही बनवून घेते म्हणून मी आता इकडे किचनमध्ये आलेली आहे. तर इकडे दूध 1 लिटर जे आहे ते मी गरम करायला ठेवलं होतं आणि ते मस्त उकळी आलेलं आहे. तर त्यामध्ये हे जे मिळतात मार्केटमध्ये बदाम मिक्स ते घालणार आहे. हे बघा, हे जे बदाम मिक्स मिळतं ना मार्केट ह्याच्यात MTRचं, डीमार्टमध्ये वगैरे असतं, थंडाई वगैरे बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. पण मी इथे खीर बनवण्यासाठी ते वापरते आणि त्याची जी स्मेल आहे ती खूप सुंदर येते. त्यामध्ये बदाम वगैरे असतात आणि केशर असतं, त्यामुळे ते खूप छान लागतं खिरीमध्ये. सो मी डिसाईडेड केलं ते यामध्ये ॲड करायचं आणि आपण खीर बनवायची. तर इकडे 1 लिटरला मी 2 पॅकेट वापरलेले आहेत बदाम मिक्सचे आणि हे केलेले. आता दूध अजून थोडंसं उकळू दे, थोडं थंड म्हणजे ते थोडंसं आटलं पाहिजे, म्हणजे दाटसर अशी आपली खीर तयार होईल. आणि ते दुसऱ्या गॅसवरती तिकडे तुम्हाला दिसते एका टोपामध्ये ते आहे पाणी गरम करायला ठेवले, कारण मला नूडल्स बनवायचे आहेत ना. आणि पाणी उकळलेलं असेल तर नूडल्स पटकन होतात आणि झटकी पटवतात. त्यामुळे ते एका गॅसवरती मी तिकडे पाणी गरम करत ठेवलं आहे, एकावरती हे दूध आटायला ठेवलेलं आहे. आणि आता आपण हे करणार आहे म्हणजे नूडल्स बनवायच्या तयारीला लागूया. दूध आटतं बारीक गॅसवरती, तोपर्यंत इकडे म्हटलं नूडल्स बनवूया. आणि जे पाणी गरम करत ठेवलं होतं त्यामध्ये मी पाणी सॉरी मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं तेल घालायचं, जेणेकरून त्याची जी चिकट आपण जे नूडल्स बनवणार आहेत ते चिकटणार नाहीत एकमेकाला, म्हणून त्यामध्ये मीठ आणि तेल टाकायचं आणि नंतर मग त्यामध्ये नूडल्स वगैरे टाकायचे आहेत. सो मी आता इकडे टाकून घेतलेलं आहे. साईड बाय माझं चालू आहे, जे काही चायनीज फूडमध्ये भाज्या वगैरे जातात ना काही, म्हणजे शिमला मिरची, गाजर, कोबी, कांदा, ते मी कटिंग चॉपिंग करायला पण चालू आहे साईड बाय. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये घातलेले आहेत ते नूडल्स आणि नूडल्स शिजायला टाकायचे आणि मग आपण बाकीची तयारी आहे ती करून घेणार आहोत. तर इकडे मी 2 पॅकेट घेतले होते नूडल्स, हक्का नूडल्स जे डीमार्टमध्ये मिळतात तेच आहेत आणि तेच वापरलेले आहेत. ते 2 पॅकेट मी घेतले होते. खीर जी आहे ती मी शेवईची खीर करणार आहे, त्यामुळे इकडे मी एक पॅन ठेवलं आहे आणि त्यामध्ये शेवया आहेत त्या अशाच कोरड्या भाजून घ्या. ऑलरेडी ह्या शेवया भाजलेल्या असतात पण मला त्या पुन्हा भाजून घ्यायची इच्छा होते. आणि ह्या तयार मी शेवया असतात ज्या खिरीसाठी आणल्या जातात त्याच घेतलेल्या आहेत. आणि अशा ह्या पण डिमांडमध्ये भाजक्या शेवया तुम्हाला कुठेही भेटतील किंवा किराणा स्टोअरमध्ये पण भेटतात त्या घ्यायच्या. आणि त्या पुन्हा जरा 1-2-3 मिनटं भाजून घ्यायच्या, जेणेकरून त्याचा जो कच्चा स्मेल आहे तो निघून जातो. ऑलरेडी भाजलेले आहेत, डायरेक्ट अशाच वापरल्यात तरीही चालतात. इकडे तुपामध्ये भाजलेल्या शेवया चांगल्या भाजून झाल्या आणि मी त्यानंतर दुधामध्ये ॲड केल्या. आणि आता यामध्येच आपल्याला ड्रायफ्रूट्स पण घालायचे आहेत. तर मी काय केलं, जो पॅन शेवईसाठी वापरला होता तोच पॅन दुसऱ्या गॅसवरती ठेवून दिला आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट्स भाजून घेतले. तर शेवईची खीर जी आहे ती थंडगार खायला खूप आवडते, त्यामुळे माझं मल्टी टास्किंग चालू आहे म्हटलं तरी चालेल. तिन्ही गॅस फुल आहेत, म्हणजे एकावरती खीर शिजते, दुसरीकडे ड्रायफ्रूट फ्राय होत आहेत आणि तिसरीकडे जे नूडल्स आहेत ते शिजत आहेत. खीर मी आत्ता बनवून फ्रीजमध्ये ठेवून देईन, म्हणजे गरम गरम नाही ठेवणार, थोडी नॉर्मल टेम्परेचरला आली की ती फ्रीजमध्ये ठेवून देईन. म्हणजे आम्ही ज्या वेळेला तो जेऊ त्यावेळेला ती मस्त थोडी चिल चिल्ड असेल आणि मला थंडगार अशी शेवईची खीर खायला खूप आवडते.
खिरीमध्ये भाजलेले ड्रायफ्रूट टाकले, पुन्हा एकदा मिक्स केलं आणि मस्त अशी दाटसर अशी थोडीशी दाटसर अशी खीर झालेली आहे. मी अजून ह्याच्यामध्ये साखर घातलेली नाही, साखर मी नंतर थोडी थंड झाल्यानंतर घालते. खीर शिजत असताना मी वापरत नाही साखर, नाही तर मग कधीतरी दूध फाटायची शक्यता असते. त्यामुळं हे ज्या वेळेला थोडी थंड होईल, नॉर्मल टेम्परेचरला येईल थोडीशी, त्यावेळेला मी त्यामध्ये साखर घालते, जेणेकरून ती मग नंतर हे होते. गरम गरम दुधामध्ये कधी साखर वगैरे टाकायला जायचं नाही, तर आपलं दूध फाटू शकतं. तर इकडे आपली खीर तयार झाली आहे, त्याच्यावरच मस्त झाकण ठेवलं आणि आता मी लागले ती म्हणजे नूडल्स बनवायच्या तयारीला. म्हणजे यासाठी लागणारं जे काही सामान लागणार आहे ते मी कटिंग चॉपिंग करून घेते पटापट आणि मग आपण नूडल्स बनवूया. आपलं चॉपिंग वगैरे झालेलं आहे, आता वेळ आलेली आहे ती नूडल्स बनवायची. तर माझी खीर ऑलमोस्ट डन झालेली आहे, तर मी तिकडे शिफ्ट केलेली आहे आणि ही बाकीची जी काय तयारी झाली होती ती हे केली होती. नूडल्स उकळल्यानंतर थोडीशी शिजल्यानंतर त्याचं पाणी थ्रूआउट केलं आणि हे गाळून इथे नूडल्स घेतलेले आहेत. आता मला ते कुरकुरीत भेटतात बघा नूडल्स, ते करायचे. तर ते यासाठी मी काय करते, हे जे आपण शिजवून घेतलेले नूडल्स आहेत ते थोड्याशा तेलामध्ये मी फ्राय करून घेणार आहे. फक्त फ्राय करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे तेलामध्ये टाकल्यानंतर सतत हलवत नाही बसायचं. जसं आपण बाकीचे गोष्टी तेलामध्ये तळायला टाकल्यानंतर आपण हलवतो ना, तसं नाही करायचं. एकदा ते तेलामध्ये टाकलं की त्याचं पूर्ण बुडबुडे जे येतात ते येईपर्यंत वेट करायचा, ते निघून गेले की मग नंतर पलटी मारायचं. तर अशा रीतीनं मी बाकीचेही नूडल्स म्हणजे जे कुरकुरीत नूडल्स असतात फ्राय नूडल्स ते बनवून घेते. म्हणजे जे तेही आपल्या जे नूडल्स बनवणार त्याच्यामध्ये मिक्स केलं की एक क्रंचीपणा असतो तो येतो. असं शक्यतो बाहेरचे आपण नूडल्स घेतो त्यामध्ये नसतात, पण आपण एकदा ट्राय करायला काहीच हरकत नाही. हे खूप टेस्टी लागतं आणि माझ्या मुलांना असंच आवडतं मध्ये मध्ये कुरकुरीत असे, म्हणून मी बनवते. तर आता मी इकडे मोठी कढई घेतली, कारण माझ्याकडे ह्या कढईशिवाय दुसरी कढईच नाही आहे मोठी, त्यामुळे मी कढई घेतली ही मोठी आणि त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. ॲक्च्युली ह्या कढई थोडीशी खराब होत आली, पण कधीतरी मी यूज कर मोठी काय नसते माझ्याकडे कढई, त्यामुळे मी ही यूज करते, त्यामुळे पर्याय नसतो. तर तेल टाकले, तेलामध्ये आलं आणि लसूण जो आहे तो बारीक चिरलेला होता मी तो घातलेला आहे आणि यामध्येच लांब लांब कापलेला कांदा घालायचा. कांदा थोडासा फोडून फोडून घालायचा जेणेकरून हे करायचं. आणि यावेळेला आपण ज्यावेळेला हे नूडल्स किंवा बनवत असतो त्यावेळेला जी फ्लेम असते ती मिडियम टू हाय ठेवायची, बारीक गॅसवरती करायचं जायचं नाही. किंवा कांदा किंवा ह्या भाज्या ज्या आहेत ह्या आपल्याला मऊ नाही करून घ्यायच्या, आपल्याला त्यांचा क्रंच जसाचा तसा ठेवायचा आहे, फक्त तो थोड्याफार फ्राय झाल्या पाहिजेत. त्यामुळे मी काय केलं, कांदा प्लस गाजर शिमला मिरची यामध्ये टाकलेली आहे. कोबी नंतर टाकणे, कोबी शिजायला काही जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे मी कोबी नंतर टाकला. आणि हे सगळं मस्त परतून घ्यायचं, एक जीव करून घ्यायचं आणि नंतर मग बाकीचे आपण इन्ग्रेडियंट्स यामध्ये घालणार आहोत. आता या भाज्यांना लागेल एवढंच यामध्ये जे मीठ आहे ते घालायचं आणि मिक्स करायचं. आपण नूडल्सला मीठ लागेल हे पाण्यामध्ये घातलं होतं, त्यामुळे जास्त मीठ घालायचं जायचं नाही. आणि हे जे आपण सॉसेस घालतो यामध्ये बरेच प्रकारचे मीठ वगैरे असतं, त्यामुळे थोडं कमी मीठ वापरायचं. मी यामध्ये रेड चिली सॉस घातला आहे, सोया सॉस घातला होता थोडासा आणि हे केलं. सोया सॉस घालतानाची जी माझी क्लिप आहे ती मिस झाली. आणि त्यानंतर जे आपण नूडल्स गार करून घेतलेत, उकडून घेतलेत किंवा शिजवून घेतलेत ते यामध्ये घालायचं. नूडल्स तुम्ही असे परतवायला गेलात ना ते परतले जात नाहीत, मग त्यावेळेला काय करायचं, एक दोन फोक घ्यायचे आणि फोकच्या सहाय्याने तुम्ही ते मिक्स आउट करत जायचं, जेणेकरून मग सर्व भाज्या ज्या आहेत त्या छान मिक्स होतात. तुम्ही हाताच्या म्हणजे पळीने वगैरे मिक्स करतो म्हटलं तर होत नाही ते, तेव्हा अशा पद्धतीने जर त्यावेळेला तुम्ही ते नूडल्स मिक्स कराल त्यावेळेस सर्व भाज्या त्याला लागतील. आणि जे तुम्ही यामध्ये इन्ग्रेडियंट्स वापरलेत किंवा चायनीज सॉस असतात तुमच्याकडे जे असतील ते घालायचे. तुम्ही जो सोया सॉस असतो तो घालू शकता, रेड चिली सॉस घालू शकता, ग्रीन चिली सॉस घालू शकता, थोडंसं व्हिनेगर असेल तर एक चमचावर व्हिनेगर दोन तीन थेंब व्हिनेगर पण घालायचे, ते पण छान लागते यामध्ये खायला. दोन ते तीनच थेंब टाकायचे, जास्त नाही टाकायचं.
तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीनं आणि आपले नूडल्स तयार झाले. सगळ्यात शेवटी ह्याला डेकोर करायचं. मग आपण ह्या नूडल्समध्ये वगैरे आपण कोथिंबीर वगैरे घालू शकत नाही आणि त्यामध्ये ग्रीनरी नसेल तरीही जे आपलं नूडल्स आहेत ते काही सर हे होत दिसत नाही, अट्रॅक्टिव्ह दिसत नाही. म्हणून जे आपले कांद्याची पात असते ना ती कट करून यामध्ये घालायची आणि पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं, एक्झ्यू करून घ्यायचं. म्हणजे आपले इकडे मस्त नूडल्स तयार आहेत. मुलांना घरच्या घरी आपल्याला माहिती आहे हे सॉसेस आपण यामध्ये घातले, त्यामुळे मुलांच्यासाठी हेल्थच्या दृष्टीने आपण विचार करून मस्त मस्त यम्मी यम्मी पदार्थ घरच्या घरी करून द्यायचे. आणि इकडे आमचे मस्त नूडल्स तयार झालेले आहेत. निशांकनेही खाल्लेले आहे, ती क्लिप मी ते ॲड करेन आणि निधीसाठीही आम्ही ठेवून दिले आणि निधी आणि मी मस्त एन्जॉय केले. इकडे एक अजून एक तोरण विणते आणि आमचा कार्टून बघा काय करतोय, धागे घेऊन जातो तिकडे. कसं तोरण विणायचं? ए निशांक, धागा आणतो, ते घेऊन ये, धागा घेऊन ये. असा गुंडाळा करतो, मग त्याच्यात एखादी गाठ बसली तर मग सगळं तोडावं लागतं मला. ए बाबू घेऊन येतो धागा निशांक. आणि हे टेंट काढलंय खरं, पण त्यात खेळणं 2 दिवसाचं झालं, 3 दिवसापासून हे असंच पडलंय. बाबू धागा घेऊन ये ना. काय आवडतंय? तोंडातलं संपवणं आधी मग देते. संपले दे लाडू, संपले देते 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 देते. तोंडातलं संपलं दाखव दाखव दाखव, आ करून दाखव, आ कर, हाय अजून खादी. अरे संपव तरी तोंडातलं. तुला आवडले? कसे आहेत? मस्त यम्मी यम्मी. तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्लॉग मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन आज अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत. तोवरेंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त असा. बाय बाय.